नमस्कार एल सी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार MSCIT प्रशिक्षण देता यावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोतच। त्यासाठी MTCL अगदी लायसनिंगपासूनची काळजी घेत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। 2017 सुद्धा विंडोजचे आणि ऑफिसचे लायसन्स आपल्याला MTCLकडून देण्यात आलेले आहे। विंडोज 7 एंटरप्राइजेससाठी 10 व ऑफिस 2013 5 लायसन यावर्षी सर्वांना मिळालेच असतील। यावर्षीमधील महत्त्वाचा बदल म्हणजे MTCL ॲक्टिवेटरने फक्त विंडोज 7 ॲक्टिवेट आहे पण ऑफिस 2013 ॲक्टिवेट होत नाही। त्याचे कारण असे आहे, यावेळी मायक्रोसॉफ्टने लायसनिंग पॉलिसीमध्ये काही बदल केले आणि त्यामुळे आपल्याला MS Office प्रो प्लस 2013 ऑफिस 365 वापरायचे आहे। ऑफिस 365 इमेज आपल्याला आपल्या SBUकडून मिळाली असेलच, परंतु काही कारणामुळे बाकी असेल तर लवकरच तुमचे SBUशी संपर्क करून मिळवून घ्यावी। दुसरा पर्याय म्हणजे MTCLनं ही डाउनलोड करण्यासाठी सुद्धा डाउनलोड सेंटरवरती उपलब्ध ठेवलेली आहे। या संदर्भातला ईमेलमध्ये लिंकसुद्धा आपल्याला मिळाली असेल, त्या लिंकवरूनसुद्धा आपण डाउनलोड करू शकता। तुम्हाला जो पर्याय सोपा आहे त्या ठिकाणून आपण ऑफिस मिळून घ्यावं। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे मागच्या वर्षी आपल्याकडे जर काही विंडोजचे ॲक्टिवेटेड PC असतील ऑफिस 2013 आणि विंडोज 7, तर कृपया त्यांना फॉर्मॅट करून नवीन ॲक्टिवेशन करू नका। ते ॲक्टिवेशनसुद्धा चालणार आहेत। इनकेस जर आपण काही कारणामुळे आपल्याला फॉर्मॅट करावे लागत असतील तर त्यावेळेस या लायसनिंगचा वापर करावा, कारण एक लायसन रिॲक्टिवेट होणार नाही। प्रत्येक KLCच्या ईमेल बॉक्समध्ये MTCL सपोर्टकडून समोर दिसत असल्याप्रमाणे एक ईमेल आलेला असेल, त्यामध्ये ऑफिस 2013 365 व्हर्जनचे ॲक्टिवेशन डिटेल्स दिलेले आहेत। यामध्ये आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे। आपल्या LC कोडसही एकदा चेक करून घ्यावं की हा आपलाच एक LC कोड आहे का, मग ॲक्टिवेशनसाठी आपण सुरुवात करू शकतो। ॲक्टिवेशन करण्याच्या आधी आपल्याला आपल्या PC वर काही पायरेटेड सॉफ्टवेअर यादा कदाचित असतील तर ते सर्वप्रथम आपण काढून टाकावे आणि SBUकडून मिळालेल्या ऑफिस 365 इन्स्टॉलेशन करावं। सर्वात आधी आपण पाहूया की ऑफिस 365 इन्स्टॉलेशन कसं करावं। मी माझ्या डेस्कटॉपवरती इथे जी इमेज मला SBUकडून मिळाली ती एक्स्ट्रॅक्ट करून इथे ठेवलेली आहे। यामध्ये 4 फाईल्स आणि एक फोल्डर दिसत आहे आणि MTCLनं युजर गाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे setup.bat फाईलवरती डबल क्लिक करून आपण सेटअप चालू करायचं आहे। अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ऑफिस आपण इन्स्टॉलेशन करत असताना बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिकली सर्व इन्स्टॉलेशन होऊन जातं, त्यामध्ये प्रत्येक कंपोनंट येतो। बरेच असे कंपोनंट्स आहेत जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड नाही आणि अननेसेसरी आपल्याला आपल्या ड्रायव्हरची जागा आणि रॅम कन्झ्युम करावी लागतील। त्यासाठी मी एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक कोड देतो आहे, जो की कोड आपल्याला config.xml फाईलमध्ये पूर्णपणे एडिट करून पेस्ट करायचा, पूर्ण रिप्लेस करायचा, हा कोड इथे सेव्ह करायचा आणि नंतर setup.batch फाईल चालू करायची। मी ऑलरेडी इथे कोड टाकून ठेवलेला आहे, हा कोड आपल्याला डिस्क्रिप्शन्समध्ये मिळेल। चला आता आपण सुरुवात करूया सेटअपची। त्यासाठी मी राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर वर्क करतो। याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस आपल्या क्लायंट PC वरती यूजर अकाउंट कंट्रोल सेटिंग्स ह्या इनेबल असतात, त्यामुळे काही कंपोनंट इन्स्टॉल न होण्याचे चान्सेस असतात जे की महत्त्वाचे असतात, ते होऊ नये म्हणून आपण रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवरती क्लिक। आता आपला कुठलाही स्क्रीन रेग्युलर जसं आपली स्क्रीन येते तशी स्क्रीन नाही येत, एक डॉट स्क्रीन आलेली आहे आणि खाली स्टेटस बार आलेलं आहे। त्या स्टेटस बारमध्ये किती टक्के इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं आहे त्याचं पर्सेंटेज आपल्याला दिसतं आहे। हळूहळू हे पर्सेंटेज कम्प्लीटकडे जाणार। इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्याचा आपल्याला इथे मेसेज दिसत आहे आणि डॉसची स्क्रीनसुद्धा आपल्या स्क्रीनवरून गेलेली आहे। आता आपण चेक करूया ऑफिस 2013 इन्स्टॉल झालेले आहे का। त्यासाठी मी स्टार्टवर जाऊन ऑफिस 2013 शोधण्याचा प्रयत्न करतो। यस,
मला इथे माझं ऑफिस इन्स्टॉलेशन झाल्याचं दिसत आहे. त्यामध्ये ॲक्सेस, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक आणि वर्ड हे जे आपले गरजेचे कंपोनंट्स, अत्यंत गरजेचे कंपोनंट्स इथे दिसत आहे. उदाहरणार्थ मी इथे वर्ड 2013 ओपन चालू करतो. आपण चालू घ्यायच्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मागच्या ऑफिस 2013 प्रो प्लसमध्ये जसे रेडी टेम्पलेट्स मिळत होते तसे इथे सुद्धा आहेत. मी एक ब्लँक डॉक्युमेंट्स तयार करतो आहे आणि नंतर पाहिलं तर माझे सर्व डॉक्युमेंट्समधील फीचर्स जे आहेत ऑफिस 2013 सर्व फीचर्स जसं तसेच आहेत. त्यामुळे मला टेक्निकली काहीच यामध्ये फरक नाही आहे आणि मग शिकवतानासुद्धा यामध्ये विद्यार्थ्याला कुठली अडचण नाही. फरक आहे तो फक्त लायसन ॲक्टिवेशन प्रोसेसबद्दलचा आणि थोडंफार अपग्रेडेशनचा फरक आहे. इथे दिसत असेल आपल्याला ॲक्टिवेशन कसं करायचं हे आपण सर्वप्रथम पाहूया. फाईलवरती क्लिक करा, अकाउंट्सवरती क्लिक करा. अकाउंट्सवर क्लिक केल्याच्या नंतर इथं साइन इन हे ऑप्शन आपल्याला वापरायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर साइन इनची स्क्रीन आलेली आहे. या स्क्रीनमध्ये ईमेल ॲड्रेस किंवा आपला फोन नंबर टाकायचा आहे जो की मायक्रोसॉफ्टला रजिस्टर्ड आहे. हे रजिस्ट्रेशन डिटेल्स आधी सांगितल्याप्रमाणे ईमेलमध्ये आहे ते आपण इथून फक्त कॉपी करायचे आणि इथे पेस्ट करून ॲक्टिवेशन करायचं. हा ईमेल ॲड्रेस आहे तो कॉपी ईमेल ॲड्रेस करून मी इथे पेस्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला माझा पासवर्ड विचारेल. पासवर्डसुद्धा आपल्या आलेल्या ईमेलमध्ये आहे तो कॉपी करायचा आहे आणि या स्क्रीनमध्ये पेस्ट करायचा आहे. पेस्ट करून साइन इन या बटनवरती क्लिक केलं की माझं ऑफिसचं ॲक्टिवेशन होऊन जाईल. याचप्रमाणे आपल्याला राहिलेले चारही पी सी आपण ॲक्टिवेट करायचे. हा पी सी डेमो असल्यामुळे यावरती मी हे लायसन वापरून ॲक्टिवेट नाही करणार कारण याचं रिॲक्टिवेशन होणार नाही याची आपल्याला पूर्ण कल्पना असावी. मी आता सध्या कॅन्सल करतो आहे. असं समजूया की या पी सीवरती ॲक्टिवेशन झालेले. ॲक्टिवेशन झाल्याच्या नंतर आपल्याला एक सर्वात महत्त्वाची सेटिंग करायची आहे ती म्हणजे ऑफिसचं अपडेट बंद करायचं आहे. त्याचं कारण असं आहे आजच्या तारखेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये ऑफिस 2013 आहे आणि आपण हे अपडेट डिसेबल नाही केलं तर ऑफिस 365 ॲटोमॅटिकली अपग्रेड होऊन 2016 अपग्रेड होणार आणि आपल्या इराशी ते सुसंगत न राहिल्यामुळे काही प्रश्न ओपन होणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना आणि आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी आपल्याला इथेच एक ऑप्शन आहे ऑफिस अपडेटमधलं, अपडेट डिसेबल या बटनवरती क्लिक करायचं आहे. हे बटन डिसेबल केल्यानंतर आपलं खात्री होईल की ऑफिस 2013-2016 होणार नाही. जोपर्यंत आपल्या अभ्यासक्रमात 2013 आहे तोपर्यंत ठेवा. या पी सीला परत फॉर्मॅट करू नका. त्यावरती चांगला अँटीव्हायरस वापरा. अँटीव्हायरस वापरल्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी फॉर्मॅट करायचं काम पडेल आणि कदाचित पुढच्या वर्षी जर 2016 आलं तिथून अपडेट इनेबल करून आपण डायरेक्टली अपडेटसुद्धा करू शकतो आणि अभ्यासक्रमामधला आपला नवीन जो असेल 2016 तो ऑटोमॅटिकली इकडे होईल. ॲक्टिवेशनचं परत करायची गरज पडणार नाही. पुढच्या वर्षी ॲक्टिवेशननं आपण नवीन ऑफिस ॲक्टिवेट करू शकतो किंवा आपल्याकडे सध्या 5 पेक्षा जास्त ॲक्टिवेशन लागत असतील तर MTCLनं जी ई स्टोअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सुविधेमधून आपण ॲडिशनल लायसन विकत घेऊ शकता. मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा. त्यांच्या ELCमध्ये सुद्धा त्यांना याचा फायदा होऊ शकतो. माझं नाव अभिजित कुरकटे, मी ELC जालनामधून बोलतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.